शमनेवाडी येथील नवग्रह मायनॉरिटी को ऑफ सोसायटीज 18,47,000 अवर नफा. शमनेवाडी येथील नवग्रह मायनॉरिटी को ऑफ सोसायटीची 7वी वार्षिक सभा मंगळवार तारीख 18 रोजी बेल्ले बिल्डिंग येथे आयोजित करण्यात आली होती. अध्यक्षस्थानी संस्थापक व संस्थेचे अध्यक्ष भरत कुमार खोत हे होते. संस्थेचे उपाध्यक्ष सुनील हेरगे व सेवानिवृत्ती क्रीडा शिक्षक एच जी खनगौडर, लेखा परीक्षा अजित अकोळे तसेच संचालक मंडळाचे सदस्य यांच्या उपस्थितीत झालेल्या या सभेप्रसंगी श्री लक्ष्मी सरस्वती फोटो प्रतिमेचे पूजन अध्यक्ष व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक संचालक पुष्पदंत जनाज यांनी केले. अहवाल सालातील विविध क्षेत्रातील मयत मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात आली, तर संस्थापक अध्यक्ष भरत कुमार खोत, प्रमुख पाहुणे व संचालक मंडळाचे सदस्य यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी शमनेवाडी येथे गेल्या 36 वर्षांपासून प्राथमिक शाळेत क्रीडा शिक्षक म्हणून प्रामाणिकपणे सेवा करून आदर्श सेवा पुरस्काराचे मानकरी ठरलेले एच जी खनगौडर तसेच लेखा परीक्षक म्हणून काम पाहिलेले अजित आकोळे यांचा सत्कार संस्थेच्या वतीने शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. याचबरोबर कुमार हेरगे, बाळासाहेब हनिमनाळे, आदित्य खोत, अण्णासाहेब भेंडवाडे, कुमार गाडवे, सुभाष शिरगुप्पे, अजित के खोत, रतन खोत यांचाही सत्कार करण्यात आला. अहवाल वाचन अध्यक्ष भरत कुमार खोत करताना म्हणाले, अहवाल साली संस्थेचे 702 सभासद आहेत, तर शेअर भांडवल 10,22,000 आहे, तर निधी 55,44,000 असून ठेव 9,81,36,000 आहे, तर 6,20,60,000 कर्ज वितरित करण्यात आले असून संस्थेस अहवाल साली एकूण 18,47,376 रुपये निव्वळ नफा झाला आहे. संस्थेच्या वतीने सभासदांच्या हितासाठी बऱ्याच उपयुक्त योजना राबविण्यात येत आहेत, तर संस्थेच्या प्रगतीसाठी सर्व संचालक मंडळाचे सदस्य व कर्मचारी वर्ग यांचे विशेष सहकार्य लाभत आहे. तसेच सभासदांचे सहकार्य महत्त्वाचे आहे. संस्थेच्या वतीने 10% प्रमाण लाभांश देण्यात येणार आहे. ಮಂಡಳಿಯ ಪರವಾಗಿ ತಮ್ಮೆಲ್ಲರ ಮುಂದೆ ಮಂಜೂರಿಗಾಗಿ ಸಾದರಪಡಿಸಿದ್ದು ಸಂಘವು ಸಾಧಿಸಿದ ಪ್ರಗತಿಯನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿ ಲೆಕ್ಕ ಪತ್ರಗಳ ತಮ್ಮೆಲ್ಲರ ಒಪ್ಪಿಗೆಯನ್ನು ನೀಡಬೇಕೆಂದು ಕೇಳಿಕೊಳ್ಳುತ್ತೇನೆ. ನಮ್ಮ ಸಂಘವು ಗ್ರಾಮೀಣಾಭಿವೃದ್ಧಿಗಾಗಿ ಮತ್ತು ಸಾರ್ವಜನಿಕ ಆರ್ಥಿಕ ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನು ಪರಿಹರಿಸಿ ಸ್ವಾವಲಂಬನೆ ಬದುಕಿಗೆ ದಾರಿ ಮಾಡಿಕೊಡುವ ಉದ್ದೇಶದಿಂದ ಸೇವೆ ಸಲ್ಲಿಸುತ್ತಾ ಬರುತ್ತಿದ್ದು ಈ ಕೆಳಕಂಡ ಮಾಹಿತಿ ಆಧಾರದ ಮೇಲೆ ನಿಶ್ಚಿತವಾಗಿ ಕಂಡುಬರುವುದು. ಸದಸ್ಯರು, ದಿನಾಂಕ 31/3/2024 ಆರ್ಥಿಕ ವರ್ಷಾಂತ್ಯಕ್ಕೆ ಅವರ್ಗದ ಸದಸ್ಯರ ಸಂಖ್ಯೆ 588 ಇದ್ದು ಸದರಿ ವರ್ಷದ 36 ಹೊಸ ಸದಸ್ಯರನ್ನು ಮಾಡಿಕೊಳ್ಳಲಾಗಿದೆ. ಷೇರ್ ಬಂಡವಾಳ ವರದಿ ವರ್ಷಾಂತ್ಯಕ್ಕೆ ಪಾವತಿಯಾದ ಷೇರ್ ಬಂಡವಾಳ ರೂಪಾಯಿ 13,66,600 ಇದ್ದು ಕಳೆದ ವರ್ಷಕ್ಕಿಂತ 1,41,800 ಹೆಚ್ಚಳವಾಗಿದೆ. ಠೇವುಗಳು, ನಮ್ಮ ಸಂಘವು ಠೇವುಗಳ ಸಂಗ್ರಹಣೆಯಲ್ಲಿ ಉತ್ತಮ ಪ್ರಗತಿ ಸಾಧಿಸಿದೆ. ವರದಿ ವರ್ಷದ ಕೊಡೆಯ ಸಂಘವು ಒಟ್ಟು ಠೇವು 981,36,755 ಇದ್ದು ಕಳೆದ ವರ್ಷಕ್ಕಿಂತ 1,71,53,63 ಹೆಚ್ಚಳವಾಗಿದೆ. ಸಂಸ್ಥೆಯ ವ್ಯವಸ್ಥಾಪಿಕ ಸುಧಾ ಹಿಪ್ಪರ್ಗಿ ಯಾನಿ ನಫಾ ಪತ್ರಕ, ತಾಳೆಬಂದ್ ಪತ್ರಕ ವ ಅಂದಾಜ್ ಪತ್ರಕಾಚೆ ವಾಚನ್ ಕೇಲೆ. ರೂಪಾಯಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ವೆಚ್ಚ 18,738 ರೂಪಾಯಿ, ಫೋನ್ ಬಿಲ್ 13,237 ರೂಪಾಯಿ, ಇದರ ಖರ್ಚು 18,206 ರೂಪಾಯಿ, ಮುದ್ದತ್ತು ಠೇವಿನ ಬಡ್ಡಿ 83,48,753 ರೂಪಾಯಿ, ಅಂಚೆ 344 ರೂಪಾಯಿ, ಸಿಬ್ಬಂದಿ ವೇತನ 356,745 ರೂಪಾಯಿ, ಬಾಡಿಗೆ 37,500 ರೂಪಾಯಿ, ಪೆಟ್ರೋಲ್ ಖರ್ಚು 8,010 ರೂಪಾಯಿ, ಸವಕರಿ ನಿಧಿ 31,815 ರೂಪಾಯಿ, ಕೊಡತಕ್ಕ ಠೇವಿನ ಮೇಲೆ ಬಡ್ಡಿ 471,445. ಯಾವೇಳಿ ಮಾಡ್ಯಾತ್ ಅಲೆಲ್ಯ ಸರ್ವ ವಿಷಯ ನಮ್ಮ ಮಂಜೂರಿ ದಿಲಿ. यावेळी अजित अकोळे, सेवानिवृत्त शिक्षक खनगौडर यांनी संस्थेच्या एकंदरीत कार्याविषयी मनोगत व्यक्त केले. या सभेप्रसंगी संचालक ऋषभ खोत, पोपट उदगावे, शीतल शिरगुप्पे, अभिजित खोत, रवींद्र मोळे, अमित चौगुले, नेमिनाथ मगदुम, बाबासाहेब मकानदार, पद्मावती खोत, अस्मिता शिरगुप्पे यांच्यासह सभासद व कर्मचारी उपस्थित होते. वर्धमान शिरगणवर यांनी सूत्रसंचालन केले, तर भाऊसाहेब खोत यांनी आभार मानले.